ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी सपटपच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामींच्या प्रार्थना करते की हे स्वामी महाराज, सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ईश्वरात ठेवा। तुमचे नामस्मरण अखंडित करते सुद्धा हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे काय, तर आपण नेहमी पूजेमध्ये सांगतो की तुम्ही कुठली पूजे केला, तर पंचोपचार पूजन, कुठलं पूजन जेव्हा आपण करतो तर मूर्तीचं पंचोपचार पूजन करायचं किंवा मूर्तीचं षोडोपचार पूजन करायचं, तर षोडोपचार पूजेमध्ये कुठल्या गोष्टी येतात म्हणजे आणि पंचोपचार पूजेमध्ये कुठल्या गोष्टी येतात याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। कुठले उपचार हे षोडोपचार पूजेत येतात आणि कसली पूजा आणि कुठली पूजा ही पंचोपचार पूजेमध्ये, तर या दोघांमधला फरक आणि ह्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। खूप वेळेस आपण म्हणजे म्हणतो की पंचोपचार पूजन करून आपल्याला मूर्तीचा अभिषेक करून पंचोपचार पूजन करायचं आहे, किंवा जेव्हा आपण एखादी मूर्ती आणतो तेव्हा षोडोपचार पूजन करून मूर्तीची स्थापना करायची आहे, तर खूप स्त्रियांना हा प्रश्न पडतो की खरंच पंचोपचार पूजन म्हणजे काय, षोडोपचार पूजन म्हणजे काय। तर षोडोपचार पूजन म्हणजे काय, तर 16 उपचाराने जी पूजा केली जाते ती षोडोपचार पूजन मध्ये येते, आणि पंचोपचार म्हणजे 5 उपचार म्हणजे 5 कार्याने जी पूजा केली जाते ती पंचोपचार पूजन होते, पंचोपचार पूजन आहे। माहिती थोडी मी नोट डाऊन केलेली आहे, तर थोडी मी ती तुम्हाला वाचून सांगेल। तर याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊया। तर षोडोपचार पूजन मध्ये, षोडोपचार पूजन म्हणजे काय, तर जी 16 उपचारांनी केली जाते ती पूजा। मग त्यामध्ये 16 उपचारांमध्ये काय काय येतं, तर पहिली गोष्ट आहे आवाहन, दुसरी गोष्ट आहे आसन, तिसरी गोष्ट आहे पाद्य, चौथी गोष्ट आहे अर्घ, 5वं आचमन, 6 स्नान, 7 वस्त्र, 8 यज्ञोपवीत, 9 गंध, 10 पुष्प, 11 धूप, 12 दीप, 13 नैवेद्य, 14 प्रदक्षिणा, 15 नमस्कार आणि 16 हे मंत्रपुष्प, मंत्र म्हणजे मंत्रपुष्पांजली। तर प्रथम जेव्हा पूजेला आपण बसतो तेव्हा आचमन करायचं असतं, आणि आचमन म्हणजे काय, तर डाव्या हातात पडीने पाणी घेऊन, डाव्या हातात पळी घेऊन उजव्या हातात पाणी ओतणं आणि ते पाणी प्राशन करणं म्हणजे काय, हे झालं आचमन। ही कृती आपल्याला सुरुवातीला, बघा आपण जेव्हा ब्राह्मणाकडे पूजन करतो तेव्हा सुरुवातीला आपलं आचमन ब्राह्मणाकडे केलं जातं, आपण ते पळीने पाणी हातावर घेतो आणि ते पाणी पिणं म्हणजे आचमन होय। दुसरं काय, तर तिलक धारणा, म्हणजे जेव्हा आपण पूजेला सुरुवातीला बसतो तेव्हा सुरुवातीला गंध हळद पुरुषांनी गंध आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं असतं, तर हे तिलक धारणा झाली। मग सुरू होतं पंचोपचार पूजन, म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, दीपपूजन, म्हणजे आपला जो दीप आहे, समयी आहे, त्याला आपण आधी प्रज्वलित करतो। मग आपण असं म्हटलं जातं की आपल्या पूजेच्या म्हणजे साक्षी अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करत आहोत। शुद्धी म्हणजे काय, पूजन झालेल्या शंख जो असतो किंवा कलशातील थोडे पाणी एका पळीमध्ये घेऊन तुळशी पत्र घेऊन सर्व साहित्यावर किंवा स्वतः भोवती पाणी शिंपडणे, त्याला आपण म्हणतो शुद्धीकरण। म्हणजे कारण काय होतं की आपण जे साहित्य बाहेरून आणतो तर त्याच्यावरती त्याला शुद्ध करणं म्हणजे शुद्धीकरण होय। ध्यान, आपण ध्यान करतो म्हणजे ज्या देवतेची पूजा आपण ज्या देवतेची पूजन करणार त्या देवतेचं मनामध्ये स्मरण करणं। नंतर सुरुवात होते षोडोपचार पूजेला, तर सुरुवातीचं आहे आवाहन, देवाचं नाव घेऊन नम्रपणे देवाला बोलावणे आणि देवावरती तेव्हा आपण अक्षदा घालत असतो। मी तुम्हाला षोडोपचार पूजेचे 16 जे उपचार आहे त्याचं थोडक्यात म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगते की आपण काय काय करतो। सुरुवातीचं काय होतं, आवाहन, हे म्हणजे देवाला आपण बोलवणे। दुसरं आहे आसन, देवाला बसायला आसन देणे, सॉरी आसन, देवाला बसायला आसन देणे। तिसरं आहे पाद्य, पाद्य म्हणजे देवाचे पाय धुणे। चौथं आहे अर्घ, म्हणजे गंध धूप नाणे सुपारी एकत्र घेऊन पाण्याबरोबर देवाला देणे, म्हणजे जे काय आपण गंध फूल नाणे सुपारी। नंतर आहे 5वं आचमन, देवाला आचमनासाठी पाणी देणे म्हणजे मूर्तीवर पळीने पाणी घालणे होय। नंतर आहे स्नान, देवाला स्नान करणे। मग स्नानामध्ये कुठले प्रकार येतात, तर आपण पंचामृताने स्नान करतो, तर पंचामृताने म्हणजे काय, दूध दही दूध दही तूप साखर आणि मध, तर हे झालं पंचामृताने स्नान करणे। नंतर आहे वस्त्र, म्हणजे आपण जे कापसाचे वस्त्र घालतो किंवा कापडाचे वस्त्र, तर कापसाच्या वस्त्रांना जास्त महत्व असतं। जेव्हा आपण एखादी पूजन म्हणजे जी काय मोठी पूजन करतो तर तेव्हा आपल्याला ब्राह्मण सुद्धा कापसाचे वस्त्र सांगतो, तर देवाला कापसाचे वस्त्र वाहणे।
आठवा आहे यज्ञोपवीत. आता काही काही असे शब्द आहेत की ते आपल्याला नाही कळत. वस्त्र झालं, हे गोष्टी, ह्या वस्त्र, पुष्प, धूप, दीप ह्या गोष्टी इझी आहेत, त्या आपल्याला लगेच कळतात. यज्ञोपवीत म्हणजे काय? तर देवाला जानवं घालणं. असे काही शब्द आहेत की जे आपल्याला त्याचे अर्थ माहिती नसतात, तर ते मी तुम्हाला सांगते की म्हणजे ते मी म्हणजे अर्थ अर्थ त्याचा सांगते आहे. देवाला जानवं घालणं. त्याच्यानंतर चंदन, देवाला अनामिकेने चंदन लावणे. अनामिका म्हणजे काय? करंगळीच्या बाजूचं बोट म्हणजे हे अनामिका. त्याच्यानंतर पुष्प, देवाला सुगंधित पुष्प अर्पण करणे. धूप, देवाला धूप दाखवणे. दीप, देवाला शुद्ध शुद्ध तुपाच्या निरांजन ओवाळणे म्हणजे दाखवणे, ओवाळणे. त्यानंतर नैवेद्य, देवाला नैवेद्य दाखवणे. तांबूल विळा म्हणजे जो काय आपण विळा आणतो देवी म्हणजे आणतो, देवाला विळा दाखवणे. त्यानंतर फळ, श्रीफळ आपण देवाला वाहतो ते नैवेद्यामध्ये झालं. त्याच्यानंतर प्रदक्षिणा करावी म्हणजे प्रदक्षिणा स्वतःभोवती उजव्या बाजूने फिरणे. नंतर मग आहे साष्टांग नमस्कार करावा म्हणजे नमस्कार. आणि लास्ट आहे मंत्रपुष्पांजली म्हणजे दोघी हातात फुले घेऊन मंत्रपुष्पांजली बोलून दोघी हाताने ते देवाच्या चरणाशी फुले वाहणे. जसं आपण गणपती म्हणजे कुठलीही आरती केल्यावरती मंत्रपुष्पांजली म्हणतो, तर ती आहे मंत्रपुष्पांजली. तर या हे सर्व म्हणजे जे 16 उपचार आहेत ते हे षोडोपचार पूजेमध्ये येतात. तर लास्ट असतं प्रार्थना म्हणजे जी काय आपण पूजा केलेली आहे त्यात जर माझं काही चुकलं असेल भगवंता तर माफ आपण माफी मागतो देवाची की जी काय माझ्या सेवेमध्ये काही चुकलं असं राहिलं तर माफ करावी आणि माझी जी काय सेवा आहे ती तुम्ही स्वीकार करावी आणि क्षमा मागणं. ही झाले पंचोप हे या प्रकारे षोडोपचार पूजा पूर्ण होते. आता आपण डिस्कस करूया ती म्हणजे पंचोपचार पूजन. पंचोपचार पूजन म्हणजे काय? 5 उपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार पूजन म्हणतात. पंचोपचार पूजामध्ये काय येतं? गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. तर गंध म्हणजे देवाला गंध लावणे, पुष्प म्हणजे देवाला पुष्प ओवाळणे, दीप म्हणजे देवाला निरांजन ओवाळणे, धूप म्हणजे देवाला धूप उदबत्ती ओवाळणे आणि 5वा आहे नैवेद्य म्हणजे देवासमोर चौकोनी पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवून तो नैवेद्य देवाला दाखवणे. तर ह्या गोष्टी पंचोपचार पूजेत पूजन मध्ये येतात. जी आपण नेहमी दररोज जी पूजा करतो ती आपली पंचोपचार पूजन होते. कारण आपण आपण देवाचं स्नान घालतो, गंध लावतो, पुष्प वाहतो, धूप दीप ओवाळतो, नैवेद्य दाखवतो. तर ही आपली पंचोपचार पूजन झालं. आणि जेव्हा आपण एखाद्या ब्राह्मणाला बोलवून एखादी मोठी पूजा करतो जसं वास्तुपूजन झालं किंवा सत्यनारायण पूजन झालं किंवा कुठलंही पूजन आपण जेव्हा ब्राह्मणाच्या तर्फे करतो ते षोडोपचार पूजन होते. असं नाहीये की ब्राह्मणातर्फे किंवा आपणही जेव्हा एखादी मूर्ती वगैरे घरात आणतो तिला स्थापन करायची असते तेव्हा षोडोपचार पूजन करून आपण त्याची स्थापना करत असतो. तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर काही स्त्रियांना या बद्दल माहिती नाही तर म्हटलं चला हा व्हिडिओ बनवूया कारण खूप काही काही डाऊट असतात ते क्लिअर होतात. तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलेली सेवा स्वामींची आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.